आता शेवटचे दोन म्हणते, विनोबा कशाच्या आधारे म्हणतायत की आहाराला एवढं महत्व दिले म्हणून? एक गोष्ट अशी की आहाराला पहिल्यांदा नंबर दिला म्हणून महत्व आहे, आणि दुसऱ्याला नीट बघा, श्लोक क्रमांक 8, श्लोक क्रमांक 9, श्लोक क्रमांक 10 आणि श्लोक क्रमांक 27 सुद्धा तिथे आहाराचा संदर्भ थेट नाही आहे पण अप्रत्यक्ष आहे. आता मुद्दा असा, जरा विचार करा, मुद्दा असा की यज्ञ तप आणि दान यांच्या पंक्तीला आहाराला सुद्धा 3 श्लोक दिले पाहिजेत. ती महत्व काय? यज्ञ मोठा आहे, दान मोठा आहे, तप मोठा आहे, तेवढा आहार मोठा आहे का? नाही आहे. तो शरीराशी संबंधित आहे, मनाशी नाहीच आहे, समाजाशी नाहीच आहे, माझ्या शरीराशी संबंधित आहे म्हणून मी महत्व देते. कुठल्या कारणाने म्हणतात ते लक्षात घ्या. आणि मग एक शेवटचा मुद्दा सांगतो, उपनिषद मात्र शाकाहाराची प्रशस्ती करते. विनोबाचा शाकाहारी काय ते उपनिषदाचा आधार आहे. उपनिषदातलं स्पष्टपणे वाक्य असं आहे, अगदी स्पष्ट संस्कृत मध्ये आहे, आहार शुद्धौ सत्व शुद्धी. उपनिषदात वाक्य आहे, आहार शुद्धौ, तुझा आहार शुद्ध असेल. आता शुद्ध म्हणजे काय? सात्विक. सात्विक म्हणजे काय? शाकाहार. तर आहार शुद्धौ सत्व शुद्धी. आणि पुढे उपनिषद सांगतात म्हणून विचार केला पाहिजे, सत्व शुद्धौ, तुझं मन जर सात्विक झालं तर ध्रुवा स्मृती. ध्रुवा म्हणजे कायम टिकणारी, स्मृती म्हणजे स्मरण शक्ती. हे उपनिषद म्हणतात. आहार शुद्ध असू दे, स्मरण शक्ती वाढेल. आणि शुद्ध आहार याचा अर्थ परंपरेनं शाकाहार किंवा समतोल आहार पाहिजे तो घ्या, पण आहाराला महत्व का? तर मानवी जीवनाला महत्व आहे गीतेमध्ये, म्हणून आहाराला महत्व हा शेवटचा मुद्दा. पण हे सगळं आपण जर करायचं ठरवलं तर सात्विक करायचं की नाही? शंकाच नाही, हे सगळं आम्हाला सात्विक करायचं. आता मगाचा माझा मुद्दा लक्षात घ्या, साधकाचा कार्यक्रम सांगायचा आहे ना, मग साधकाचा कार्यक्रम सांगताना तो मला सात्विक सांगितला पाहिजे. म्हणून सात्विक आहार, सात्विक दान, सात्विक यज्ञ आणि सात्विक तप. पण अर्जुन विचारत नाही आहे, पण भगवंत सांगतायत की हे करायला मार्ग काय आहे बरं. हा, आहाराला सुद्धा आपण जेवायला बसल्यानंतर एक श्लोक म्हणून जेवण सुरू होतो, अन्न हे पूर्ण ब्रह्म. कशासाठी? अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं की जे आता आपण बोलणार आहे ओम तत् सत, त्या ब्रह्म तत्वाची आठवण होते. मला एक सामाजिक संस्था माहिती आहे, त्यांचे कार्यकर्ते वेगळंच म्हणतात, वदनी कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे म्हणतातच, पण कुठं काही शेतकऱ्यांनी दिलं म्हणून मिळालं, कष्टकऱ्यांनी दिलं म्हणून मिळालं. माझ्या ताटातला असा एक सुंदर मराठी श्लोक आहे, मला तो आवडतो. अन्न हे पूर्ण ब्रह्मच्या पुढे कृतज्ञता व्यक्त करतो की शेतकरी आहे म्हणून आपण आहोत, हे कष्टकरी आहेत म्हणून आहोत, अंगावर वस्त्र घालतो म्हणजे गिरणी आहे, कामगार कुठे आहे म्हणून सगळंच काय प्रयोगशाळेतून तयार होत नाही. हे लक्षामध्ये आपण घेतलं तर अन्न आहार घेतानाही ओम तत्सत, अन्न हे पूर्ण ब्रह्म, दानालाही तपालाही. आणि याचं कारण आता जाऊया शेवटच्या त्या 23 श्लोकापासून. ओम तत्सत ही भगवंताची स्वाक्षरी आहे, ओम तत्सत ही भगवंताची सही आहे. माणसापेक्षा चेकवरच्या माणसाच्या सहीला जास्त किंमत असते बँकेत. तीच पडताळून बघतात, माणूस समोर उभा असला तरी सुद्धा. तस ओम तत् सत हे ब्रह्म बरोबर ओळखतं, दुसरं ओळखत नाही. मी सुरुवात करू या 23 श्लोकापासून, आता शेवटपर्यंत जायचंय. ओम तत् सत, ओम तत् सत इति निर्देशो ब्रह्मण स्मृतः. त्याच्या आधी लक्षात घ्या, राम कृष्ण हे भगवंताचे अवतारी देवाची नावं ऐतिहासिक आणि पौराणिक आहेत. राम कृष्ण ही देवाची नावं, आपल्याला अत्यंत प्रिय असणारी नावं ही ऐतिहासिक आहेत, पौराणिक आहेत, वैदिक नाहीत. वेदात विष्णू आहे, वेदात सगळे देवाचे विष्णू आहे, शिपी विष्ट विष्णू असा त्याचा उल्लेख आहे. आणि आपण जर ऋग्वेद आणि अन्य नीट वाचलेत तर विष्णू वाक्य जरा नीट लक्षामध्ये घ्या, गौण देवता आहे. वेदामध्ये विष्णू ही गौण देवता आहे, आधी त्याला बोलत नाही. तर वैदिक देवतांचा विचार करताना रामकृष्ण नाहीत, ओम तत्सत. तर ओम तत्सत हे वैदिक संज्ञा आहे, तो आमच्या समर्पणाचा मंत्र आहे, ते भगवंताला प्रिय असणारं नाव आहे, ते परमात्म्याचं संक्षेपानं केलं वर्णन आहे. जशी माझी सही, माझी सही म्हणजे मीच ना, संक्षेप.
तर ओम तत्सत हे संक्षेपानं केलं वर्णन आहे. आणखी ऐका, ती ब्रह्म निर्देशक संज्ञा आहे. मी ओम तत्सत म्हटलं, ब्रह्मार्पण मस्तू म्हटलं, कृष्णार्पण मस्तू म्हटलं, तर मी संज्ञा उच्चारली ब्रह्माची की ऐका, तुमचं पुढचं प्रत्येक काम ब्रह्म तत्वाच्या आठवणीनं सुरू झाल्यानं ते चांगलं सात्विकच होणार. तो आहार असो, तो यज्ञ असो, ते दान असो, ते तप असो, सुरुवात ब्रह्माच्या नावानं करा. ओम तत्स, आणि ते ओम तत्स किती अर्थ भरलाय आपण बघूया. तो भगवंतांना सांगितलं, पण पहिला मुद्दा ब्रह्म संज्ञा, ब्रह्म शक्ती. ज्ञानेश्वरची ओळ वाचून दाखवतो ओम बद्दलची, ते म्हणतात ते ब्रह्म शक्तीच आहे. आता ओम कसा आणि कधी निर्माण झाला बरं? ओम तत्सदिति निर्देश ब्रह्मण स्त्रिविधा स्मृता ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहितः पुरा. पूर्वीच्या कालखंडामध्ये ब्रह्म दर्शक संज्ञा म्हणून तीन गोष्टी निर्माण झाल्या. काय काय बरं? एक ब्राह्मण, दुसरे वेद आणि दुसरे यज्ञ. जरा थोडस आठवतंय का बघा, माझा आपण तिसऱ्या किंवा चौथ्या श्लोकामध्ये प्रजापतीने यज्ञ निर्माण केला आणि सांगितलं की तुम्ही अभ्युदय करून घ्या, परस्परम भाव यंत असे शब्द त्या ठिकाणी आले. हे सगळं आठवा, माझी बोलायला ते विसरलो म्हणून यज्ञ महत्वाचं आहे. प्रजापती ब्रह्मदेवानं यज्ञ निर्माण करून तुमच्या ताब्यात दिला आणि सांगितलं परस्परम भाव यंत. विचार करा, दानम सम विभागा म्हणजे काय? दानम सम विभागा म्हणजे काय? परस्परम भाव यंत. अरे सगळ्यांचं कल्याण झाल्याशिवाय माझं कल्याण कसं होणार आहे? अंतिम कल्याण होईल का माझं सगळे बुडले आणि मी एकटा वाचलो? चालेल का? म्हणून ज्ञान रामदासांना 9व्या 10व्या वर्षी प्रश्न पडला, चिंता करतो विश्वाची. हे ध्यानामध्ये घेतलं तर ओम ब्रह्म हे सगळं सांगताना तिघांचा उल्लेख केलाय, ब्रह्म ब्राह्मण वेद यज्ञ. वेद म्हणजे ज्ञान, यज्ञ म्हणजे त्याग, आणि ब्राह्मण हा उल्लेख काय आहे बरं? कशासाठी ब्राह्मणाचा उल्लेख त्या ठिकाणी? जसं करंदीकर म्हणतात की ते ब्राह्मणा नाहीये, ते ब्रह्मण आहे. पण मला प्रश्न असा पडतो की ब्राह्मण हा जर असेल हे तृतीया, तर पुन्हा तेनची गरज काय? दोनदा तृतीया कशाला आणेल भगवंत? त्यात ते ब्राह्मणा नसावं, ते ब्राह्मण असावं. आणि मग मी त्याचा अर्थ करतो, ब्रह्म कळायला शिष्य लागतो, ब्रह्म कळायला गुरु लागतो, आणि ब्रह्म कळायला त्याग लागतो, तर ब्रह्म कळतं. ब्राह्मण इथं शिष्य आहे, वेद इथं गुरु आहे, आणि यज्ञ इथं त्याग आहे. आणि या तिघांमध्ये ब्रह्म आहे असं ब्रह्मदेवानं प्रजापतीने सांगितलंय. हा अर्थ आधी पटणार. ब्राह्मण हा शब्दाचा अर्थ ब्रह्मज्ञ, मग द्विजा म्हटलं नाही का? त्याला परमार्थाची जिज्ञासा निर्माण झाली ना, तो शिष्य ना. पण शिकवायचं कुणी? वेदानी. उपनिषद म्हणजे वेदच आहेत, उपनिषद हे वेदांत आहे, म्हणजे गुरु पाहिजे. आणि हातातून काय घडलं पाहिजे? यज्ञ घडला पाहिजे, जे काय घडला पाहिजे. मग तिन्ही दृष्टीने बरोबर आहे असं बघा. ओम तत्सत असा तीन प्रकारचा ब्रह्माचा निर्देश केला जातो. त्या निर्देशाप्रमाणे पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण निर्माण केला, वेद निर्माण केला आणि यज्ञ निर्माण केला. ठीक, आता ह्या तिघापेक्षा सुद्धा अधिक महत्वाचं आहे ओम तत्सत. म्हणजे ब्रह्मज्ञ, वेद आणि यज्ञ याच्या म्हणजे महत्वाचं काय आहे? ओम तत्सत. तर समजून घेण्याची गरज आहे, खूपच चांगलं आहे. ओमचा अर्थ काय, तत्चा अर्थ काय आणि सतचा अर्थ काय नीट बघूया. खरं बोलायचं तर सत फार महत्वाचं आहे, ओम तत् नाही. मी शेवटी वाक्य उच्चारण्याच्या आधी विचारतो, बोलणं संपताना उच्चारण्याच्या आधी विचारतो, सत्य हे विशेष आहे आणि आधीची दोन विशेषण आहे. ओम तत् सत मध्ये ओम ही विशेषण आहे, तत् हेही विशेषण आहे आणि सत हे विशेष आहे म्हणजे नाम आहे. म्हणून साधू भावे, सद्भावे, सद इति असा एक श्लोक खर्च केलाय त्यासाठी, तर त्याला काय अर्थ नाही त्या श्लोकात. सत महत्वाचं आहे. बरं, आता क्रमांक जरा समजून घेऊया. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञ दान तप क्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिनाम.
म्हणूनच ब्रह्मवादी लोकांनी वर्षे ब्राह्मण म्हणूनच ब्रह्मवादी लोकांनी यज्ञ दान तप अशी शास्त्र विहित कर्मे ओम इति उदाहृत्य ओम असं म्हणून सुरू केली. किती ओमला महत्व आहे बघा. वर जे ब्राह्मण सांगितले त्याने यज्ञ दान तप करताना ओम न सुरुवात केली. काही पुढे सांगणार आहे ओम म्हणजे अस्तित्व, ओम म्हणजे असलेपणा, ओम म्हणजे पॉझिटिव्ह निर्क्रमान. ओम तत्सत म्हणजे ओमला फार म्हणजे ओम ओंकारावर तर दोन चार व्याख्यान देता येतात, पण तो ओम 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 जो अत्यंत महत्वाचा आहे ना या ठिकाणी त्या ओम न सुरुवात करायची. चतुश्लोकी भागवत म्हणून एकनाथांचे छान ग्रंथ आहे मराठीत आहे. ते म्हणतात अरे ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करताना सुद्धा ओम म्हटलं म्हणून सृष्टी चांगली निर्माण झाली. काय आणखी पुरावा पाहिजे? मग ब्रह्मदेवाला सुद्धा ओम म्हटल्याशिवाय सृष्टी निर्माण करता येत नाही. मग तुम्हाला मला आहार दान तप यज्ञ करताना ओम म्हणायला नको, मग ओम ओम इति उदाहृत्य ओम असा उदा असा उल्लेख करून हे सगळं केलं पाहिजे. ओमला इतकं महत्व आहे. ओम तत् आणि सत जे पुढे बोलण्याचे आता घेतो. ओम तत् सत म्हणजे मंत्र आहे बघा. ओम तत् सत म्हणजे मंत्र आहे आणि तो मंत्र म्हणजे ब्रह्मशक्ती आहे असं ज्ञानेश्वर. ओम म्हणजे ब्रह्म आहे, ब्रह्मशक्ती आहे. ओम तत् सत हा मंत्र आहे. त्यांचे शब्द असे बघा ओवी क्रमांक 342 शब्द ऐकण्यासारखे आहे. तरी सर्व मंत्रांचा राजा और ज्ञानेश्वर म्हणतायत ओम तत् सत हा सर्व मंत्रांचा राजा आहे. आपण जर ज्ञानेश्वरी वाचलीत 18 वाद्याच्या शेवटी शेवटी गेलात तर गीतेलाही मंत्र भगवती आहे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. मंत्र भगवती, भगवती म्हणजे देवी पण मंत्र भगवती. मोह महिषासुर मर्दिनी, महिषासुर कोण असुर मारला? मोहाचा. तर तो झाला तर अर्जुनाला पण आणि दुर्योधनाला पण आणि धृतराष्ट्राला पण मोह. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर मंत्र भगवतीची गीतेला म्हणतात आणि ओम तत् सतला मंत्राचा राजा म्हणतात. आणि काय पाहिजे पूर्वी बघा. तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणव आदी वर्ण बुझा. प्रणव म्हणजे ओंकार. ओम पुढे म्हणतात आणि तत्कारूप तो तुझ्या तत् आणि पुढे म्हणतात तिजा सत्कारू. आता तुला कुठी आहे तिजा बीजा आणि तिजा. फक्त ओम म्हणायचं नाही तुझ्या पण पाहिजे तिजा पण पाहिजे. मग ओम तत् सत हा मंत्राचा राजा आहे असं ज्ञानेश्वर म्हणतात. मी मग चर्चा करायला करायचं कारणच नाही. पण एवढं सगळं ओम तत् सत म्हणत असताना पुन्हा गीता जोडून घेते. तुला ओम कळलं बाबा पण ओम नंतर सत अजून कळायचंय मध्ये तत्ची काय गरज आहे? नुसतं ओम सत म्हटलं तर चालेल. ओमचं इतकं कौतुक केलं सत हे विशेष आहे म्हणून सांगितलं म्हणजे ते तत् कशाला? विचार करा तत् जर नसेल ते जर नसेल तर फलत्याग नाही. फलत्याग नाही की गीतेच्या परीक्षेत आपण नापास. फलत्याग 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 म्हणजे तत् असं म्हटलं जातं. जर राष्ट्रसेवा करायची असेल तर माझं नव्हे इदम न मम राष्ट्राय स्वाहा. हे शब्द काय विचारतोय बघा. इदम न मम राष्ट्राय स्वाहा अशी माणसं उभी राहिल्याशिवाय खरी राष्ट्रसेवा होत नाही. आणि आपल्या भारतात एक संस्था अशी सेवा करणारी आहे ओम राष्ट्राय स्वाहा. हे जर लक्षामध्ये आपण घेतलं तर त्या ओमला त्या तत्ला किती अर्थ आहे. माझं नव्हे तुझं, मी नव्हे तू हे फार महत्वाचं आहे. मी नव्हे तू म्हणून तत्चा अर्थ नीट लक्षात घ्या. तत् म्हणजे त्याग, तत् म्हणजे अनासक्ती, तत् म्हणजे अलिप्तता, तत् म्हणजे फलत्याग म्हणून तत्ची गरज. शब्द बघूया. तदित्य नभिसंधाय फलम यज्ञ तपक्रिया दान दान क्रियाश्च विविधा क्रियंते कोण मोक्ष कांक्षी. तुला जर मोक्ष पाहिजे असेल, नराचा नारायण व्हायला पाहिजे असेल तर काय कर? मोक्षार्थी लोकांकडून फलाची अपेक्षा न ठेवता. किती सोन्याची मोहर आहे बघा तत् शब्दात. फलाची अपेक्षा न ठेवता काय काय कर? यज्ञ कर, त
तप कर, दान कर इत्यादी कर्मे तत्ने केली जातात। म्हणजे ओ म्हटलं तरी पुरे नाही, सत म्हणायचंय, तत् म्हणण्याची गरज आहे। कारण पुन्हा सांगतो, ओम म्हटलं अस्तित्व आलं, पण तत् म्हटलं नाही तर लोभ आला, कामना आली, चिकटून राहणं आलं, फलत्याग नसेल तर ओमला पण अर्थ नाही आणि सतला पण अर्थ नाही। ठीक, आता जाऊ सत कर। अरे फार महत्वाचं आहे सत। सत किती महत्वाचं आहे, एक श्लोक त्यासाठी खर्च करून टाकला बघा। सद्भावे साधू भावेच सत इति एतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत् शब्दः पार्थ युज्यते। हे पार्था, अरे त्याला सत म्हणतात जिथं सुंदरता असते, जिथं सौजन्य असतं, जिथं साधुभाव असतो, जिथं सत्य असतं, जिथं परमसत्य असतं, जे प्रशस्त असतं। किती सांगायचं, आपण चटकन म्हणतोच की नाही बाबा तुझं बोलणं काय प्रशस्त वाटत नाही, किती चटकन बोलतो आपण बाबा प्रशस्त। प्रशस्त म्हणजे काय, प्रशस्त म्हणजे तो शब्द संस्कृत आहे। हे प्रशस्त नाही, हे साधुभाव नाही, हे सद्भाव नाही, कारण सत इतका सुंदर शब्द आहे। नीट लक्षामध्ये घ्या, आपण सत्यमेव जयते म्हणतो ना, सत्याचा जय जयकार करतो ना। सत्य सत्य कशानं झालं, सत्य शब्दाकडे जर बघा, त्याच्या सत आहे म्हणून सत्य। सत्य हे सत पासून आलंय आणि सत म्हणजे परमात्मा, म्हणून सतची किंमत अधिक मोठी आहे असं म्हटलंय। सत जी आहे ते ओम तत्सत आहे, हे सगळ्या उपनिषदीय वाङ्मयाचं नवनीत आहे। 10 उपनिषद आहे, उपनिषदीय वाङ्मयाचं नवनीत म्हणजे ओम सत। परमेश्वराचं सगळ्यात प्रिय नाव म्हणजे ओम तत्सत। ओम ह्या शब्दाचा अर्थ पूर्णता, ओम म्हणजे परिपूर्णता, ओम म्हणजे साक्षात परब्रह्म। आणि नीट ऐका, ओम म्हणजे सहा एव अद्य सहा एव श्वः। सहा एव अद्य, आजही परमात्मा आहे आणि सहा एव श्वः। षटकोनात आपला श्रीतलाश्य शंकरातलाश्य श्वः, श्वः म्हणजे उद्या। काय म्हटलंय बघा, परमात्मा आजही आहे आणि परमात्मा उद्याही आहे। याला सोनोपंत दांडेकरांच्या भाषेत ईश्वरवाद म्हणतात। भगवंत आहे ही श्रद्धा असेल तर सत कळतं, अन्यथा कळत नाही। सत म्हणजे आणखी काय आहे बरं, तर सत म्हणजे असलेपणाचा प्रतिनिधी आहे। सत म्हणजे असलेपणाचा प्रतिनिधी आहे, किंवा अधिक चांगलं, वेद विचारे सारखं परब्रह्माचं वर्णन करताना नेती नेती म्हणून थकले तर भगवंत म्हणाला नाही नाही, सत ओम तत् सत ओम तत् सत। अरे नाही नाही म्हणू नकोस, मी सांगतो मी आहे ओम तत् सत, इतका त्या सतला अर्थ। ते निगेटिव्ह नाहीये, ते पॉझिटिव्ह आहे, ते निषेधात्मक नाहीये, ते सकारात्मक आहे, ते मंगल आहे। म्हणून विनोबा पुन्हा म्हणतात, सतची महती अशी की ते शुभ स्वरूप आहे, ते मंगलमय आहे, ते परिपूर्ण आहे। इथं दोन उदाहरणं जर लक्षात घेऊया, एक आपल्या प्रार्थनेत आपण म्हणतो ते मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वज, हे मंगल काय आहे बरं, सत असलेपणा। किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, जे जे उत्तम उदात उन्नत महन मधुर ते सर्व तव सहचारी होते, कुणाचं स्वतंत्रते भगवती ओम। ओम तत् सत इतकं महत्वाचं आहे, म्हणून भगवंत म्हणतात यज्ञ असो तप असो दान असो काहीही करताना तुला निश्चितपणे ओम तत् सतची मदत घेतली पाहिजे। म्हणून शेवटचा श्लोक येतो, यज्ञे तपसी दानेच स्थितिः सद इति चोच्यते कर्म चैव तदर्थीयम् सदित्येवा 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 विधीयते। तो सत् शब्द किती वेळा आलाय बघा, यज्ञ तप आणि दान करीत राहताना अफलाकांक्षी होऊन, कशासाठी तदर्थीयम, तत् अर्थीयम तुझ्यासाठी करतोय, भगवंतासाठी करतोय, पण फलाकांक्षी होण्याची गरज आहे यज्ञ तप दान करताना। आणि मोहर आहे, अशा सगळ्या कर्माला सत असे म्हणतात। शेवट लक्षात घ्या,
सतचं किती कौतुक केलं मी, ओम तत् सत. आणि आता काय भगवंत म्हणताय, तू फलाकांक्षी होऊ नको, तदर्थीयं कर, भगवंतासाठी म्हणून कर, यज्ञ तप दान करत राहा, आणि असं जर तू करशील तर ते सत होईल. साधं वाक्य विचारूया, सात्विक यज्ञ, सात्विक दान, सात्विक तप, सात्विक आहार, म्हणजे भगवंताच्या भाषेत सत इति अभिधीयते, त्यालाच सत म्हणतात. म्हणून सतराव्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. तीन प्रकारच्या श्रद्धा आहेत, पण आमच्या दृष्टीनं श्रद्धात्रय योग नाही, सत्व श्रद्धा योग. श्रद्धात्रय नाही, सत्व श्रद्धा योग, हे भगवंताचं तुम्हाला मला आश्वासन आहे. मगाच वाक्य पुन्हा उच्चारतो, का ज्ञान शेवट करूया. ओम तत् सत मध्ये सुद्धा सत हे विशेष आहे, ते भगवंताचं खरं रूप आहे, कारण सतने शेवट केलाय. ओम म्हटलं असतं की नाही, त्या यज्ञ दान तपाला ओम म्हणतात, त्या यज्ञ दान तपाला तत् म्हणतात, कारण फलाकांक्षी म्हटलंच आहे. फलाकांक्षी नसलं पाहिजे म्हटलंच आहे ना, पण सत म्हणायचं कारण सत हे विशेष आहे, आणि आधी ओम आणि तत् विशेषण आहेत, एवढं ध्यानामध्ये ठेवणं हा सतराव्या अध्यायाचा संदेश आहे असं आपण म्हणतो.